वेलकम। और प्रेम भाई क्या चल रहा? एक नंबर दर्शन हुआ आज। हाँ, आप लोकेशन पर। हाँ, वहाँ ऊपर हाई लोकेशन पर थे। आपके फोटो थे मेरे पास। शुक्रिया शुक्रिया। कहाँ थे आप? अरे भाई बहुत बहुत शुक्रिया। क्या चल रहा? और अभी अंदर जाने का है? कल 68 लिंक किया, घर को जाने के बाद सब ठीक हो गया। अच्छा। वही तो पहला दुख रहा था। नाजुक है वो। हाँ, घर पे जाने के बाद ठीक हो जाता वो अपने आप। अरे नमस्ते, शास्त्री अकाल। आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल, आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन एपिसोड में। तो बहुत ही शानदार तरीके से जो अक्षता का कार्यक्रम समाप्त हुआ है पिछले एपिसोड में, और आज है अपन मंदिर में जाएंगे और बेहतरीन तरीके से मंदिर के अंदर किस प्रकार से जो है पूरा माहौल है उसको देखेंगे, किस प्रकार से जो है लोग अपने अपने महाप्रसाद का जो है लुत्फ उठा रहे हैं उसको देखेंगे, महाराज जी की पूजा को देखेंगे। तो फिर चलिए बिना किसी देरी के शुरू करते हैं आज के इस एपिसोड नंबर 7 को। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी। सर्व स्वामी भक्त, सर्व महाराज भक्त या ठिकाणी आलेले आहेत। वाह वाह वाह, कसली गर्दी आहे, एकदम जबरदस्त गर्दी। भक्तांच्या ठिकाणी एकदम परफेक्ट जागा आपल्याला भेटली होती, व्हिडिओ काढायला एकदम परफेक्ट जागा भेटली आपल्याला देवाच्या कृपेने। वाह वाह, एकदम जबरदस्त, एकदम जबरदस्त। बघा या जनसागर कसला, एक जबरदस्त जनसागर आहे। आणि आता जनसागरामध्ये जे आहे महाराजांचं जे आहे अक्षतांचं कार्यक्रम पार पडलेलं आहे। आता हळूहळू करून जे आपलं पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आपले पूर्ण काम जे आहे चांगल्या प्रकारे बजावत आहे, आणि त्यांनी पूर्ण शिस्त जे आहे मेंटेन करण्याचं काम केलेलं आहे। आणि आता पोलीस प्रशासनाचं जे काम वाढणार आहे, कारण सगळ्यांना जे हळूहळू करून जे या गर्दीतून बाहेर काढायचं आहे। तर चला आपण पण निघूया, खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे भाऊ। तर आता जे आहे सर्व भव्य दिव्य, सर्व भव्य दिव्य नंदीध्वज जे आहेत आता महाराजांच्या समाधीच्या दिशेने जात आहेत। त्या ठिकाणी जे आहे या भव्य दिव्य नंदीध्वजांची जे पूजा करण्यात येईल, व त्यानंतर जे आहे परत आजच्या दिवशी जे 68 लिंगांची जे यात्रा रात्रीच्या वेळेस चालू होईल, आणि उद्याच्या दिवशी जे आहे रात्रीच्या वेळेस 5:30-6 सुमारा जे आहे सतीचं जे कार्यक्रम होणार आहे, सतीची जी परंपरा आहे ती पूर्ण होणार आहे। आणि त्या दिवशी त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी एवढीच गर्दी तुम्हाला बघायला भेटेल, ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी जी आहे किंवा तुम्हाला बघायला भेटेल। जेवढे भाविक बाहेर जात आहेत तेवढेच भाविक जे आहेत आत जात आहेत, तर खूपच जास्त गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे भाऊ। आणि आपलं लक आज चांगलं झालं की आपल्याला एकदम परफेक्ट जागा जी आहे भेटलेली आहे या पूर्ण कार्यक्रमासाठी, या पूर्ण व्हिडिओ शूटिंगसाठी। खूपच चांगलं, एकदम जबरदस्त भाऊ। हा एक राऊंड भेटणं हे खूप महत्त्वाचं असते, तर खूपच चांगल्या प्रकारे पूर्ण कार्यक्रम जे पार पडलं, शांतिमय वातावरणामध्ये जे पूर्ण कार्यक्रम संपूर्ण झालं, कसल्याही प्रकारचा दंगा भांडण वगैरे न होता हे पूर्ण कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे भाऊ, एकदम जबरदस्त। आजच्या या पूर्ण कार्यक्रमाचा फक्त एकच ड्रॉबॅक होता की या कार्यक्रमामध्ये जे आहे प्रचंड प्रमाणात लहान मुलं, लहान मुली, बाई माणसं, त्यासोबत जे आजी आजोबा म्हणजे वयस्कर लोक या ठिकाणी जमले होते। तरुणांना तर काही प्रॉब्लेम होणार नाही, परंतु जे वयस्कर असतात, जे आजी आजोबा असतात, जे लहान मुलं मुली असतात, जे बाई माणूस असतात, त्यांना जे आहे प्रचंड प्रमाणात असल्या गर्दीमध्ये त्रास होतो। तर असल्या गर्दीमध्ये जे आहे त्या सर्व लोकांसाठी जे वेगवेगळे सेक्शन करण्यात यायला पाहिजे, त्या असल्या गर्दीमध्ये ज्या त्या सर्व लोकांची वेगळी सोयीसुविधा जे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी होईल। आता जे लोकसंख्या वाढत जात आहे आणि असल्या लोकसंख्येमध्ये जे आहे लोकांना त्रास होऊ नये यासाठी जे वेगवेगळे सेक्शनमध्ये जे डिवाईड करण्यात यायला पाहिजे, आणि सर्व बाई माणसांना, लहान मुलामुलींना, आजी आजोबांना जे त्रास होऊ नये याची जे पूर्ण तरतूद केली गेली पाहिजे या मंदिराच्या ट्रस्टद्वारे। तर खूपच चांगल्या प्रकारे, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे, बाकी चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम जे आहे संपूर्ण झालेला आहे, खूपच चांगल्या प्रकारे संपूर्ण झालेला आहे। एकदम शिस्तीने जे आहे सगळी गर्दी आपापल्या घराकडे निघत आहे, काही लोक आज दर्शन घेण्यासाठी जात आहेत मंदिरामध्ये, आणि काही लोक अक्षता करून आपापल्या घरी निघत आहेत। या ठिकाणी आपले खूप सारे मित्रमंडळी सुद्धा आलेले आहेत। खूपच चांगल्या प्रकारे झाला भाऊ पूर्ण कार्यक्रम। रस्ते
बघा फक्त रस्ते रस्त्यांवर कसली गर्दी आहे एकदम जबरदस्त आणि पूर्ण पोलीस प्रशासन जे आहे आपलं पूर्ण मेहनत घेत आहे पूर्ण वेळ देत आहे या सर्व गर्दीला एक नंबर चालू आहे एक नंबर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरजी यांच्या दर्शनाकरिता जे आहे चारही बाजूच्या सर्व रस्त्यांवर जे तुम्हाला गर्दी दिसेल चारही बाजूकडून जे संपूर्ण प्रमाणात जे भक्तगण येत आहेत दूर दूरच्या गावावरून भक्तगण येत आहेत हो गुरुजी या ठिकाणी आमच्या लिंबी चिंचोळे गावचे गुरुवर्य सगळी मोठी लोक या ठिकाणी आलेले आहेत झालं का दर्शन खूपच चांगल्या प्रकारे जे या ठिकाणी दर्शनाचा कार्यक्रम चालू आहे दूर दूरचे लोक या ठिकाणी दर्शन घेण्याकरिता आलेले आहेत खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे भाऊ एकदम जबरदस्त सगळ्या चारही रस्त्यांना जे आहे तुम्हाला फक्त गर्दी दिसेल चारही रस्त्यांना जे आहे भाविक तुम्हाला दिसतील खूपच छान एकदम जबरदस्त वा सभी को जवेरी परिवार और तिरुपति गिफ्ट एंड फ्रेमवर्क की तरफ से मकर संक्रांति और कर्मयोगी ग्राम दैवत श्री सिद्धेश्वर महाराज गड्ढा यात्रा सोलापुर की हार्दिक शुभकामनाएं हम सभी सोलापुर वासी 2 साल के लंबे इंतजार के बाद गड्ढा यात्रा में शामिल होंगे और जोरदार तरीके से इसे मनाएंगे कोई भी त्योहार हो हम अपने पूर्वजों राजनेताओं और महान व्यक्तियों के नए तस्वीर बनाते हैं या उन्हें दुरुस्त करते हैं और अपने सभी प्रियजनों को इन शुभ अवसरों पर हम नए तोहफे भी देते हैं तो इस संक्रांति हम तिरुपति गिफ्ट एंड फ्रेमवर्क आप सभी की सेवा में उपलब्ध हैं संक्रांति के पावन पर्व पर श्री कर्मयोगी सिद्धेश्वर महाराज की भव्य दिव्य प्रतिमाएँ इस यात्रा की प्रतिमाएँ हर साइज में हमारे यहाँ मौजूद हैं इन सभी के साथ हमारे यहाँ श्री सिद्धरामेश्वर जी की भव्य दिव्य मूर्तियाँ और मानाचे नंदी ध्वज की मूर्तियाँ जबरदस्त लाइटिंग के साथ गिफ्ट साइज में मिलेंगी तो फिर देर किस बात की हमारे शॉप को नई तस्वीरें और गिफ्ट खरीदी करने के लिए या फिर रिपेयरिंग करने के लिए अवश्य भेंट दें हमारा पता है तिरुपति गिफ्ट एंड फ्रेमवर्क माणिक चौक सोलापुर हमारा दुकान आप सभी की सेवा में सुबह 8 से लेके रात 9 बजे तक खुला रहता है और आप हमें फोन भी लगा सकते हैं हमारा मोबाइल नंबर है 8087868900 और 9960980195 हम आपकी सेवा में सदैव उपलब्ध हैं विश्वास ही हमारी पहचान है धन्यवाद तर चला फाइनली आपल्याला खाली जाण्याचं जे आहे मग और प्रेम भाई क्या चल रहा एक नंबर दर्शन आज आप लोकेशन पर हां वहां ऊपर हाई लोकेशन पर थे आपके फोटो थे मेरे पास हां शुक्रिया शुक्रिया कहां थे आप अरे भाई बहुत बहुत शुक्रिया क्या चल रहा और अच्छा चल रहा आपका कैसा हुआ दर्शन अभी अंदर जाने का है कल 68 लिंक किया घर को जाने के बाद सब ठीक हो गया अच्छा। वही तो पहला दुख रहा था नाजुक है वो घर पे जाने के बाद ठीक हो जाता हूँ अपने आप अरे बाप रे बोला मैं और मैं सुबह को उठ के 6 बजे उठ के काम करने चालू किया मैं खेत में और फर्स्ट टाइम था बहुत जबरदस्त हुआ कहाँ जा रही चलता चलता शुक्रिया तर चला फाइनली आपल्याला खाली जायचं मौका भेटलं तेव्हा जे आपले पोलीस मित्र आपल्याला खाली जायला दिले नाहीत कारण गर्दी होती आता जे संपूर्ण गर्दी जी आहे समाप्त झालेली आहे वरून आपण एकापेक्षा एक जबरदस्त फुटेज काढलेला आहोत खूपच चांगल्या प्रकारे आपले पोलीस मित्र या ठिकाणी आपली ड्युटी बजावत आहेत वाव यार एकदम दूर ना सुंदर दिसतच होतं परंतु जवळ ना अजून जास्त सुंदर दिसत आहे हे शामियाना प्रचंड प्रमाणात जे भाविकांची गर्दी आहे प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी आहे या ठिकाणी वाव वाव यार प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत एकदम जबरदस्त आपण या ठिकाणी पाहू शकता की कसली गर्दी आहे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एकदम जबरदस्त प्रमाणे जे आहे या ठिकाणी या भव्य दिव्य शामियान्याला सजवण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या झेंडूंच्या फुलांनी ज्या या भव्य दिव्य अशा लिंगाला जे सजवण्यात आलेलं आहे शामियान्याला सजवण्यात आलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे दर्शन घेण्याकरिता वाव यार
अपने आज पण जायचं मंदिरा मध्ये ज्या ठिकाणी जे आहे आज महाराजांच्या समाधीला जे एकदम जबरदस्त प्रमाणे जे सजवण्यात आले सजवण्यात येते तर खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे भाऊ पूर्ण दर्शन भाऊ एकदम जबरदस्त भाऊ एकदम जबरदस्त तर खूपच प्रचंड गर्दी जी आहे आता सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जात आहे आपण पण मंदिराच्या दिशेनेच जाऊ आता आतलं दर्शन घ्यायचं आपल्याला समाधीचं एकदम जबरदस्त प्रमाणे पूर्ण गर्दी वाढलेली आहे या ठिकाणी कालपेक्षा जास्त गर्दी आहे कालपेक्षा जास्त गर्दी आहे यार इथं वाव सोन्याचा कळस एकदम जबरदस्त प्रमाणे चमकत आहे पुढील वर्षापर्यंत किंवा आजपासून 2-3 वर्षानंतर जे पूर्ण जे शिखर आहे मंदिराचं ते सोन्यामध्ये कन्वर्ट करण्याचं जे आहे प्रयत्न चालू आहे ट्रस्टचा आणि मंदिराला जे आहे एका सुवर्ण मंदिरामध्ये जे आहे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे तर बघूया आता देवाची कृपा कधी होईल आणि आपलं सोलापूर शहराची शान सोलापूर शहराचं सन्मान असलेलं श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर जे आहे सुवर्ण मंदिरामध्ये लवकरच जे आहे कन्वर्ट करण्यात येईल तर खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे जाऊया आता आणि दर्शन घेऊया म्हणून आहे का नाही प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आता बिद्रे अण्णा या ना नरदेद्रे अण्णा यदवाद्री काठी निघू चौथा एकदम जय श्रीराम एकदम जबरदस्त रे आमचे मित्र बिद्रे अण्णा आमचे सिनियर संगमेश्वर मधले एकदम खतरनाक दिसत आहेत या ठिकाणी कडक खूपच चांगल्या प्रकारे चाललंय त्यांची चौथी काठी आहे कालपासून जे आहेत ते ड्युटीवर आहेत या ठिकाणी महाराजांच्या तर खूपच चांगल्या प्रकारे चाललंय तर चला जाऊया आपण पण आता सिद्धरामेश्वर महाराज की जय हर्रा तर खूपच चांगल्या प्रकारे जे या ठिकाणी मंदिराला गर्दी वाढत आहे एकदम भुईकोट किल्ला पण चांग मंदिराच्या सानिध्यात एकदम जबरदस्त दिसत आहे या ठिकाणी वाव या एकदम शाही पद्धतीने जे आहेत लोक या ठिकाणी येऊन महाराजांच्या या भव्य दिव्य नंदीध्वजांचा जे आहे दर्शन घेत आहेत या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये या भव्य दिव्य अशा यात्रेमध्ये सामील होत आहेत या ठिकाणी जे सर्व कटू शकते तर या ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारे जे आहे सर्व नंदीध्वजांचा जे कार्यक्रम चालू आहे नंदीध्वजांचं जे पूजा वगैरे चालू आहे पूजा अर्चा प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला भेटेल तुम्हाला पुढे लोकांची खूपच जास्त प्रमाणात गर्दी तर चला फायनली मंदिरामध्ये एंट्री झाली आपली काय गर्दी आहे प्रचंड भाविकांची गर्दी आहे या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वाव मोठा कॅमेरा घेऊन फिरायचं म्हणल्यावर असल्या गर्दीतल्या अवघड आहे त्यामुळे मोबाईलचा कॅमेरा किंवा गोप्रो घेऊनच फिरायला चांगलं वाटतंय खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम सर्व भाविकांचं जे आहे भाविकांना जे आहे या ठिकाणी महाप्रसाद वाटप चालू आहे डाळ भात लाडू कडक भाकरी शेंगापोळी असं जे भव्य दिव्य असे असलेले हे महाप्रसाद जे आहे या ठिकाणी वाटप केलं जात आहे खूपच चांगल्या प्रकारे हे सर्व लोक खूप मेहनत करतात मेहनत करून जे आहेत महाराजांची सेवा करतात आणि सर्व सेवाकरींचं जे या ठिकाणी सेवा केली जात आहे त्या सर्वांना जे महाप्रसाद वाटप केले धन्यवाद रे ना तर खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे हे सर्वजण जे आहेत या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत कडक भाकरी डाळ भात वांग्याची भाजी एकदम जे सोलापूरचं जे फेमस गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा जे या ठिकाणी लाभ घेत आहेत सर्व भाविक वा प्रचंड गर्दी आहे यार प्रचंड गर्दी वाव यार खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे महाराजांच्या समाधीच्या आत जे कोणाला जायची परमिशन नाही आज कारण त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे गर्दीमध्ये जे आहे समाधीचं बाहेरनं जे लोकांना दर्शन दिलं जात आहे खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे सगळे लोक बघा या ठिकाणी कसल्या चांगल्या प्रकारे जे आहे मिळून जुळून जे आहे या भव्य दिव्य प्रसादाचा जे आहे आस्वाद घेत आहेत खूप चांगलं आहे एक नंबर
खूब चांगल्या प्रकारे चालू आहे. वाव. एकच नंबर भाऊ, एकच नंबर. जबरदस्त प्रमाणे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्व भाविक, सर्व भक्तगण जे आहेत या ठिकाणी महाप्रसादाचा जे आस्वाद घेत आहेत. यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे सर्व लोकांनी, आणि त्या मेहनतीचा मेहनतीसाठी ताकद लागते, आणि ती ताकद पूर्ण भरण्यासाठी या ठिकाणी सर्व भक्तगणांना जे आहे हे पारंपरिक प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी. वाव. एकच नंबर चालू आहे. तर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी भाविकांची. सर्व भाविक जे आहेत महाप्रसादाचा जे आहे आस्वाद घेत आहेत या ठिकाणी. वाव. आता आपण गाभाऱ्याच्या दिशेने जाऊया. गाभाऱ्याच्या दिशेने जे आहेत प्रचंड प्रमाणात भाविक या ठिकाणी सुद्धा जे आहेत महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. महाराजांचं जे आहे दर्शन घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात भाविक या ठिकाणी आलेले आहेत. वाव. बघू शकता किती गर्दी आहे. जेवढी लोक बाहेर आहेत तेवढीच लोक जे आहेत आतल्या बाजूला सुद्धा आहेत या मंदिराच्या. प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. वाव यार, वाव. कसली गर्दी आहे. या ठिकाणी सुद्धा लोक जे आहेत महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. खूप जास्त गर्दी आहे यार, खूप जास्त गर्दी आहे. पूर्ण मंदिर परिसरात तुम्हाला फक्त भाविक दिसतील, फक्त भक्तगण दिसतील. प्रचंड प्रमाणात भक्तगण आहेत या ठिकाणी. नमस्कार शेठ, काय चाललंय? माहिती आहे वळसंगावची शेठ आहे सगळे. नमस्कार रे. ना मत ह्यांगणार नाही तरी दर्शन आई तरी मत येन विशेष. हां हां चलो चलो मत इदू प्रसाद तू येणार प्रसाद घेणे निर्तात. हेळ्रे हा इवरे केर. अरे अण्णा हेळ्रे हेळ्रे. हा शेंगाचा पोळी भजी म्हणून असतंय. आपलं जे वेळा मावशाला बनवतो आपण, वेळा मावशाला बनवतो ते. हा अजून आणि बाजरीचं रोटी. हा उंडे. शेंगा चटणी. शेंगा चटणी सोलापूरचा प्रसिद्ध आहे. हा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आणलेल्या आहेत, आणि लोक इथं बसून जे आहेत या भव्य दिव्य मंदिराच्या परिसरामध्ये या भव्य दिव्य अशा प्रसादाचा महाप्रसादाचा जे या ठिकाणी आस्वाद लोक घेत आहेत. तर चला जाऊया आपण आता. तर चला आत्ता जे आहे खूपच चांगल्या प्रकारे आपण महाप्रसादाचा आस्वाद घेतला. आपले वळसंगावचे मित्र वगैरे भेटले होते, गौरी आणि गणेशसुद्धा आलेत आपले ज्युनियर. तर खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे दर्शन वगैरे. खूप जास्त गर्दी पण आहे या ठिकाणी. तर चला आता निघूया आपण, वेळ झाले आता आहे का नाही, 3:30 झालेत, घरी जाईपर्यंत 5 वाजतात आपल्याला आहे का नाही. चला तर या सर्व यात्रेमध्ये मानकरी असलेले मशालीचे मानकरी असलेले लोक या ठिकाणी बसले आहेत.
हे सगळे मशाल पारंपरिक मशाल आवला इथू एला यावर रे एला सोलापूर आहे इले ओला हां इले उठ जाओ इली ने हां माझा मजा आवर हां हम जाऊ इले उठ जा मग हां न्यू यो एस्ट वर्ष आहे इथू माडली का हां 1996 वर्ष इले कटे 1996 पहिला पप्पा आदू हिडतीव निमदु औ लमला परंपरा मारकोत परंपरा मारकोत बंदी रे वाह 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 म्हणजे परंपरागत काम करत आहे ती सगळी लोक एकदम मशालींचं खूपच चांगल्या प्रकारे काकांनी सांगितलं तर चला आता आपण पुढे जाऊया महाराजांची पालखी आहे या ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारे जे आहेत लोक या ठिकाणी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत आहेत महाराजांचे दर्शन घेत आहेत प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जनसागर लोटून आलेला आहे प्रचंड प्रमाणाचे भाविक या ठिकाणी आलेले आहेत गाभाऱ्यात सुद्धा तेवढीच गर्दी आहे खूपच चांगल्या प्रकारे पूर्ण दर्शनाचं काम चालू आहे तुम्ही सगळेजण हे पकडतो ना पालखी महाराजांची मानकरी कुटुंब आहे काय सगळं काय आडनाव काय हिरोळे नित्यानी हिरोळे नित्य नित्यानी हिरोळे दोन जण पकडतात काय नाही जण आहेत अजून वा 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 तुमच्या लोकांचं पोशाख पण वेगळं आहे का पूर्ण एकदम जबरदस्त आहे म्हणजे प्रत्येक परंपरा पूर्ण करणाऱ्या लोकांचे पोशाख वेगळे आहेत नंदीध्वजवाल्यांचे वेगळे आहेत पालखी धरणाऱ्यांचे वेगळे आहेत मशाल धरणाऱ्यांचे वेगळे आहेत खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे या ठिकाणी प्रचंड गर्दी तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी महाराजांच्या भक्तांची एकदम जबरदस्त गर्दी तर चला भाऊ लोक आता निघूया आपण खूपच चांगल्या प्रकारे जे आहे या ठिकाणी लहान मुलं वगैरे होडीचा आस्वाद घेत आहेत सिद्धेश्वर तलावामध्ये या ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारे जे आहे पूर्ण आपलं दर्शन संपूर्ण झालं खूपच चांगल्या प्रकारे आपलं पूर्ण हे आजचं अक्षताचं कार्यक्रम झालं आता सरळ जाऊया घराकडं वेळ भरपूर झालेला आहे आता नंदी ध्वजांना जे आहे परत एकदा एका जागी आणलेलं आहेत या ठिकाणी सुद्धा नंदी ध्वजांची जे पूजा केली जात आहे आता अक्षता वगैरे टाकून वाव एकदम सुंदर प्रकारे जे आहे सर्व नंदी ध्वजांना सजवण्यात आलेलं आहे तर चला खूपच चांगल्या प्रकारे आपले दर्शन झाले या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे अजून सुद्धा भाविक जे आहेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत महाद्वाराच्या दिशेने आपण जाऊ आणि तिथून सरळ आपल्या घराच्या दिशेने निघूया म्हणा का चला खूप जास्त मेहनत लागली यार आज पण ढकला ढकली एकदम खतरनाक चालू होतं एकदम ॲडव्हेंचर झालं आता एकदम तेच की चला चांगलं झालं निवांत खूपच चांगल्या प्रकारे झालं हे सगळे भाऊ लोक जे आहेत आता आराम घेत आहेत कारण यांना परत जे आहे नंदी ध्वजासाठी पूर्ण 68 लिंगांच्या यात्रेसाठी निघायचं आहे आज संध्याकाळी जी रात्रभर चालते म्हणून ऐकलो मी खूपच खतरनाक आहे अरे वा एकदम जबरदस्त प्रमाणे जे आहे आपलं पूर्ण दर्शन झालं आज वा प्रचंड प्रमाणात भाविक आहेत यार अजून पण लोक जे आहेत अडसडलिंग करत आहेत काल आपण ह्याच मार्गावरून गेलो होतो नमस्कार काका काय चाललंय
मग झालं का दर्शन पूर्ण? एकटं झालं संकेत खाली संकेतांनी या गे। सभी को जवेरी परिवार और तिरुपति गिफ्ट एंड फ्रेमवर्क की तरफ से मकर संक्रांति और कर्मयोगी ग्राम दैवत श्री सिद्धेश्वर महाराज गड्ढा यात्रा सोलापुर की हार्दिक शुभकामनाएं। हम सभी सोलापुर वासी 2 साल के लंबे इंतजार के बाद गड्ढा यात्रा में शामिल होंगे और जोरदार तरीके से इसे मनाएंगे। कोई भी त्योहार हो, हम अपने पूर्वजों, राजनेताओं और महान व्यक्तियों के नए तस्वीर बनाते हैं या उन्हें दुरुस्त करते हैं और अपने सभी प्रियजनों को इन शुभ अवसरों पर हम नए तोहफे भी देते हैं। तो इस संक्रांति हम तिरुपति गिफ्ट एंड फ्रेमवर्क आप सभी की सेवा में उपलब्ध हैं। संक्रांति के पावन पर्व पर श्री कर्मयोगी सिद्धेश्वर महाराज की भव्य दिव्य प्रतिमाएं, इस यात्री की प्रतिमाएं हर साइज में हमारे यहाँ मौजूद हैं। इन सभी के साथ हमारे यहाँ श्री सिद्धरामेश्वर जी की भव्य दिव्य मूर्तियाँ और मानाचे नंदी ध्वज की मूर्तियाँ जबरदस्त लाइटिंग के साथ गिफ्ट साइज में मिलेंगी। तो फिर देर किस बात की, हमारे शॉप को नई तस्वीरें और गिफ्ट खरीदी करने के लिए या फिर रिपेयरिंग करने के लिए अवश्य भेंट दें। हमारा पता है तिरुपति गिफ्ट एंड फ्रेमवर्क, माणिक चौक, सोलापुर। हमारा दुकान आप सभी की सेवा में सुबह 8 से लेके रात 9 बजे तक खुला रहता है और आप हमें फोन भी लगा सकते हैं। हमारा मोबाइल नंबर है 8087868900 और 9960980195। हम आपकी सेवा में सदैव उपलब्ध हैं। विश्वास ही हमारी पहचान है। धन्यवाद। तर खूपच चांगल्या प्रकारे जे या ठिकाणी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जी महाराज यांचे सर्व सेवक या सेवक मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, विसावा घेत आहेत, कारण यांना परत जे आहे 68 लिंगांच्या यात्रेकरिता जे आहे निघायचं आहे, 68 लिंगांच्या दर्शनाकरिता जे आहे नंदीध्वज घेऊन निघायचं आहे। तर खूपच चांगल्या प्रकारे हे लोक मेहनत करत आहेत, गेल्या 2 दिवसापासून जे या ठिकाणी पूर्ण महाराजांची सेवेमध्ये व्यस्त आहेत लोक। तर मग सर तुम्ही किती वर्ष झालं करायला हवे? 20 वर्ष झालं तुम्हाला? आणि तुमच्या ग्रुप मधले बाकीचे सगळे 18-20 वर्ष? वा वा वा। म्हणजे कोणती काठी कोणती आहे तुमची? पहिली आणि दुसरी काठी का? असे ग्रुप डिवाइड केलेत का सगळे काठीला? ते कोण डिसाइड करते की कोणत्या काठीला कोण धरायचं? तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जाऊन त्या काठीला पकडायचं, परंतु असलं पोशाख वगैरे घालणं आवश्यक आहे त्याच्यासाठी। हा तेच की। तर खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे या ठिकाणी। दादासाहेबांनी सांगितलं आपल्याला प्रचंड प्रमाणात तुम्हाला जे या ठिकाणी पूर्ण भाविक दिसतील, महाराजांचे भक्तगण दिसतील, जी लोक अनेक वर्षापासून जे महाराजांची सेवा करत आहेत या ठिकाणी। वा वा वा। तर या ठिकाणी आपले मित्र आहेत हरिभाई देवगुरु प्रचालेचे। नमस्कार, कसं झालं भाऊ? एक नंबर। एक नंबर। काठी वगैरे उचलला का नाही? काठी आताच उचलत नाही आपण। हा नंतर पुढच्या वर्षी। चांगलं चांगलं। खूपच चांगल्या प्रकारे जे या ठिकाणी सगळी लोक विसावं घेत आहेत। किती वाजता निघणार आहेत परत? 3-4, 4:30 ला निघणार। किती वाजेपर्यंत चालतं ते? रात्री 12:00 म्हणजे रात्र भर चालणार आहे। वा 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 वा। त्यासाठी तर आराम घेत आहोत तुम्ही सगळे। वा 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 वा। खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे। तर चला आता आपण पण निघूया घरी, आहे का नाही? तर चला भाऊ लोक, आता सगळ्यांचं पण मुलाखत घेतली, सगळ्या लोकांसोबत आपण बोललो, महाराजांचे दर्शन घेतले, आता घराकडे जाऊया। खूपच चांगल्या प्रकारे झालेलं आहे आपलं पूर्ण दर्शन वगैरे, पूजेची सामग्री लोक खरेदी करत आहेत आजच्या पूजेकरिता महाराजांच्या। एकदम जबरदस्त झालं भाऊ, एकदम जबरदस्त। आणि पूर्ण क्राऊड कंट्रोल पण झालेलं आहे या ठिकाणी। आत्ताच 1-2-3 तास अगोदर पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती, परंतु आता पूर्ण जागा क्लिअर झालेली आहे खूपच चांगल्या प्रकारे। तर चला जाऊया आता आपण घराकडं, आहे का नाही? खूपच चांगल्या प्रकारे झालं आपलं पूर्ण दर्शन वगैरे। चला तो फिर चलो भाई लोग। बहुत ही शानदार तरीके से अपने सोलापुर का गड्ढा यात्रा भरेला है। लोग जो है भरपूर तरीके से जो है एंजॉय कर रहे हैं इस पूरे गड्ढा यात्रा को, बहुत ही अच्छी तरीके से।
अभी भी जो है बहुत सारे स्टॉल्स का काम चालू है, अभी भी बहुत सारे राइड्स का काम चालू है। अभी एक दो दिन में जो है इससे भी बेहतरीन तरीके से गड्ढा भरेगा इंशाल्लाह। तो फिर चलो अभी पहले अभी नज़दीक अपन रंग भवन को जाएंगे और वहाँ से जो है गांव के लिए बस पकड़ेंगे बोलते हैं ना। चलो बहुत ही ज़बरदस्त हुआ यार, वाह। आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस बेहतरीन ब्लॉग को आखिर तक देखने के लिए। बहुत ही शानदार तरीके से जो है आज अक्षता का कार्यक्रम हुआ, बहुत ही बेहतरीन तरीके से गर्दी थी, स्टार्टिंग को जो है जगह नहीं मिली, पुलिस जो है अपने को अंदर जाने नहीं दे रहे थे आईडी भूल को जाने की वजह से। उन्होंने क्या बोले, बहुत ज़्यादा गर्दी है, अंदर गए तो प्रॉब्लम होता। फिर बाद में मुझे मालूम पड़ा कि बाबा अच्छा हुआ उन्होंने अपने को अंदर भेजे नहीं, क्योंकि एंड एंड को जो है बहुत ज़्यादा तकलीफ हुई लोगों को, एकदम चेंगरा चेंगरी हुई। तो अल्लाह जो भी करते हैं, भगवान जो भी करते हैं अच्छे के लिए करते हैं। तो बहुत ही अच्छी तरीके से वेला सब कुछ, बहुत ही बेहतरीन तरीके से बस ईशान आया था आज। ऐसा कोइंसिडेंटली फ़ोन लगाया उसे, तू कहाँ है पापा, कितने बजते तुझे आने, उन्हें बोला रंग भवन करने चाहूँ। फिर वहाँ से लगी स्पीड में चलते आए, फिर गाड़ी पर आया अपन निवान्त। अभी जो है और खेत के काम हुआ, वहीं कल सीधा शाम को जो है अपने को जाने का है इसके लिए होम के काम के लिए। तो फिर चलिए, अगर आपको पूरा व्लॉग पसंद आया है तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपनी ओपिनियन बताओ। और जाने से पहले हमारे यूट्यूब चैनल को ऐसे ही बेहतरीन वीडियोस को, व्लॉग्स को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो। तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे, पूर्ण तयारी चालू आहे आणि आता थोड्या वेळामध्ये जे नंदीकाठी येणार आहे या ठिकाणी। तर चला, खूपच चांगल्या प्रकारे आपलं काम झालं, खूपच चांगल्या प्रकारे जे आहे आपलं पूर्ण शूटिंग झालं। खूप जास्त वेळ लागणार आहे अनफॉर्च्युनेटली, आपण तोपर्यंत जे या ठिकाणी थांबू शकत नाही, परंतु तरी देखील जे आपल्या या ठिकाणी होमचे जे दर्शन